नमस्कार, आपण रँडम गप्पाच्या दुसऱ्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आहोत आणि आपल्यासोबत गप्पा मारत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके भगरे गुरुजी अर्थात पंडित अतुल शास्त्री भगरे. गुरुजी नमस्कार. आमच्या रँडम गप्पा या शोमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपण सगळेच जण गुरुजींना टी व्हीवर बघतो. झी टी व्हीच्या माध्यमातून वेद भविष्याच्या या कार्यक्रमातून ते महाराष्ट्रच नाही तर पूर्ण जगभरात पोचलेले आहेत आणि खूप खूप प्रेम गुरुजी तुम्हाला सगळ्यांकडून मिळतं. तर सगळ्यात आधी तुम्ही आमच्या या शोमध्ये वेळ दिलात आमच्याशी बोलण्यासाठी, तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. आपण फॉर्मॅलिटी न करता डायरेक्ट आपल्या रँडम गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुमच्याकडून एक तुमची ओळख मला करून दिलीत तर खूप बरं होईल. आज पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे नाव सगळ्यांना माहिती जरी असलं तरी देखील हा इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो अत्यंत संघर्षात्मक आणि मेहनतीने भरलेला आहे. बरोबर. याला कारण असं की कोणतीही पूर्वपीठिका नसताना वडील आजोबा पणजोबा कोणीही फार मोठे वैदिक घनपाठी किंवा ज्योतिषाचार्य नसताना देखील या क्षेत्रामध्ये येणं, बरं, ही संपूर्ण विद्या जी आहे ती घोकमपट्टीची विद्या आहे. त्याच्यामुळे वयाच्या 8व्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यानंतर जसं घर सोडून गुरुकुलात गेलो आणि तिथे गुरुसेवया म्हणजे गुरूंची सेवा करता करता आपण वेदाध्ययन करणं, अशा पद्धतीने यजुर्वेदाचं समग्र अध्ययन त्या ठिकाणी केलं. मी त्याच्याकडे येणारच होतो. पण खरं तर आमच्या शोचा एक फॉर्मॅट आहे, त्याचं पहिलं एक सेशन आहे जे गोड मेमरीज असं ते आहे. तर मला बालपणावर थोडंसं थांबायला आवडेल, पण त्याआधी गोड म्हटल्यावर काहीतरी गोड आलं पाहिजे. सो आमच्याकडून एक थोडंसं गोड आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हाला गुलाबजाम आवडतात. सो गोड मेमरीची सुरुवात आपण गुलाबजामपासून करूया. बालपण म्हटलं की ते गोडच असतं सगळ्यांचं बालपण. तसंच मगाशी तुमच्या बोलण्यात आलं, अगदी लहानपणापासूनच तुमचं ते सगळं चालू झालेलं. पण बालपणीची असे काही गमती जमती किंवा आठवणी किंवा काही खूप किस्से शेअर खूप असतात. रम्य ते बालपण आपण म्हणतो, पण जरी गुरुकुलात जरी माझं बालपण गेलं तरी देखील तिथे घडणाऱ्या अनेक गोष्टी, कारण अनेक वेगवेगळ्या गावातून अनेक वेगवेगळ्या परिवारातून आलेली ती सगळी मुलं एकत्र राहणं आणि त्यांच्याबरोबर अभ्यासामधली चुरस, त्याचप्रमाणे खेळामधली चुरस, किंवा कोणी कोणाच्या खोड्या काढणं, कोणी जे जे काही करणं, म्हणजे बालसुलभ जेवढ्या गोष्टी असतील बरोबर ज्या आजकालची मुलं शाळेत आणि कॉलेजेसमध्ये करतात, ती सगळी काही गुरुकुलात चालतात. फक्त ते विशिष्ट मर्यादित असतात, कारण तिथे गुरु हेच आपलं सर्वस्व असतं आणि त्यांचा शब्द हा वेद प्रामाण्य असं आम्ही समजतो. आणि त्याप्रमाणेच वागत असताना गमती जमती जशा भरपूर होत्या तशा अनेक ठिकाणी अनेक गावोगावी जाऊन तिथे आमच्या वेदांच्या परीक्षा व्हायच्या. हे गुरुकुल कुठे होतं आपलं? नाही, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नाशिकमध्ये होतो. अच्छा. त्यानंतर मी बडोद्याला होतो. बडोद्याला मी 3 वर्ष राहिलो गुरुकुल याच पद्धतीने. ओके. आणि तिथून जे जे मला शिक्षण घेता येईल केवळ एवढाच विचार होता, कारण आमच्या क्षेत्रात येणारी जी व्यक्ती असते त्याला करिअर माहितीच नसतं. बरोबर. करिअर तुम्हाला 12वीनंतर कळायला लागतं की नाही मला हे करायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, हे व्हायचं आहे. पण आमच्या क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीला करिअर कळेपर्यंत तो फार पुढे पुढे निघून गेला असं, कारण वयाच्या 8व्या 9व्या वर्षी त्याला काय कळतं की करिअर कशाला म्हणतात. किंवा तरी सुद्धा म्हणजे कुठला तरी आठवणीत राहण्यासारखा किस्सा एक सांगता येईल का? तो किस्सा असा आहे. अच्छा. आहे की माझी आई शिक्षिका होती. बरोबर. आज ती हयात नाही. बरोबर. तर मला एकूण 4 गुरु जे भारतातले सर्वश्रेष्ठ गुरु, आज 4ही हयात नाही आहे. पण मात्र एक वेळेला काय झालं की मी 15 दिवसासाठी वर्षात घरी यायचो. बरोबर. आणि आईला माझ्याबद्दल मोठं प्रेम ममत्व वगैरे ते असणं स्वाभाविक आहे, कारण घरात मी ज्येष्ठ आणि म्हणून माझ्याकडून अपेक्षा देखील जास्त. तर माझी आई मला म्हणाल्या की अरे अतुल, इतक्या लहान वयात काय तुझा आवाज, काय ते पाठांतर, काय तुझी सगळी वाहवा करतात, आम्हाला खूप बरं वाटतं, भरून येतं आम्हाला. पण म्हणे आज मी तुला एक मंत्र शिकवते. तर मी म्हटलं तुलाही कुठे मंत्र येतात? तू तर शाळेत शिकवते मुलांना. नाही म्हणे तुला मात्र मी एक मंत्र शिकवते, तुला जर यशाचं शिखर सर्वोच्च गाठायचं असेल तर हा मंत्र मात्र कायमस्वरूपी मरेपर्यंत विसरू नको.
मग मी म्हटलं सांग कोणता मंत्र, तर म्हणे तुला यशाचं सर्वोच्च शिखर जर गाठायचं असेल तर डोक्यावर बर्फाचा खडा आणि जिभेवर खडी साखरेचा खडा ठेवता आला पाहिजे. आणि ती गोष्ट आजही मी तेवढी पाळतो की कुठल्याही प्रसंगात असताना मी डोकं शांत असतं आणि कितीही चुकीची व्यक्ती माझ्या समोर असेल तरी मी फार मधुर बोलू शकतो आणि ही फक्त त्या आईची देण असं मला वाटतं. नाही म्हणजे तुम्ही जे बोललात तोंडावर साखरेचा खडा, मग ते तर कोणी सामान्य करणार नाही, कारण तुमच्या बोलण्यामुळेच आज तुम्ही इतक्या जणांना तुमच्या प्रेमात पडलेले आहे, कारण तुमची वाणी आणि तुमची विद्या आणि तुमचा अभ्यास हे याला काहीच तोंड नाही आहे. तर तुम्ही इतकं सांगून सुद्धा तुमची किस्सा काही तुम्ही शेअर नाही केला, म्हणजे खोड्या तर नक्की असतील, कारण लहानपण म्हटलं तर खोड्या असतात. एनिवेज पण काही हरकत नाही, आपण कॉलेजकडे घ्या. तुम्ही मगाशी बोलता बोलता पुढे गेलं, म्हणजे अध्यापन आणि कॉलेज थोडंसं त्याच्याबरोबर. पहा असं आहे की मी जरी गुरुकुलात राहत असे तरी गुरुजींच्या परवानगीने मात्र मी बाहेरून शाळा करत असे. अच्छा. हो, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, चौथी आणि सातवीत स्कॉलरशिप मिळवलेला मी विद्यार्थी. अरे बाप, म्हणजे असं नाही की ढ होता म्हणून या क्षेत्रात आलो, नाही, कारण उलट तिथे तो जो उत्तम असेल बरोबर तोच या क्षेत्रात टिकू शकतो, कारण याच्यात खूप घोकंपट्टी आहे, तासन तास बसायला लागतं, दिवसातले 16-16 तास मी मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे निव्वळ तेवढंच नाही तर मग मला तबला शिकणं असेल बरोबर, मग तिथे मी जाणं किंवा कराटे ह्या सगळ्याच गोष्टी मी करत असे. ते करत असताना 10वीचं वर्ष माझं झालं आणि नंतर मी कॉलेजमध्ये आलो. मी 10वीत असताना देखील NCC होतो आणि कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी NCC होतो आणि त्यावेळेस क्रॉस कंट्रीमध्ये मी जिल्ह्यात पहिला होतो. हो, काय बोलताय. आणि त्यावेळेला जी परेड 26 जानेवारीची दिल्लीला असते बरोबर, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या मुलांची निवड होते NCC त्याच्यात माझी निवड झालेली. वा, अर्थात तो विषय सगळा शाळा कॉलेज याच्याशी निगडीत असल्यामुळे फारसं मी त्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही, लक्षात याच्यासाठी ठेवल्या नाही कारण माझं ध्येय मात्र वेगळं होतं. अच्छा. आणि ध्येय माझं ह्या क्षेत्रातलं होतं, अध्यात्माशी निगडीत होतं, धार्मिक गोष्टींशी निगडीत होतं, पुराणांशी निगडीत होतं आणि त्यामुळे ठीक आहे 12वीपर्यंत आपण शिक्षण घेतलं, पुढे ते शक्यच झालं नाही कारण कायमच गुरुजींकडे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच काम आहे, सारखं त्यांच्याबरोबर बाहेरगावी यज्ञागाला जाणं आहे बरोबर, आणि त्यामुळे काय झालं की मग पुढे कॉलेजचं शिक्षण माझं बंद झालं. अर्थात आजही जेव्हा माझ्या कॉलेजचे काही मित्रमंडळी आहेत, एका व्यक्तीची फार मोठी बँक आहे नाशिकमध्ये कोऑपरेटिव्ह बँक, नंतर एक व्यक्ती GM आहे टेलिफोन एक्सचेंजमध्ये, नंतर 5 माझे वर्गमित्र आज कॉलेजेसमध्ये प्रोफेसर आहेत, पण आजही ज्या वेळेला आम्ही एकत्र एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो बरोबर, तर तो आमचा एक ग्रुप तयार केलाय लम्हे 84 म्हणून. अरे वा, तो लम्हे 84 मध्ये आम्ही जेव्हा एकत्र येतो ही सगळी मंडळी मला नमस्कार करतात की बाबा रे तू जरी आमचा वर्गमित्र असतो तरी तू फार मोठा आहे, महान आहे, पण मात्र अजूनही त्यांच्याबरोबर केलेल्या कित्येक खोड्या अशा असतात की जे मला मनातही असतात आणि आठवतही असतात बरोबर. अर्थात तो विषय वेगळा आहे आणि आताचा विषय माझा वेगळा, आताचं स्थान माझं वेगळं आहे, त्यामुळे आता त्या खोड्या करणं किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या आपोआपच ते विसरले जातात. बरोबर गुरुजी, तुम्ही बोलता बोलता मग अशी तुम्ही बोललात आई शिक्षिका होती, तुम्ही तुमचं कुटुंब आई वडील आणि तुम्ही किती भाऊ? घरामध्ये माता पिता आणि मी ज्येष्ठ, माझ्यानंतर एक भगिनी. अच्छा. आणि त्यानंतर अजून एक बंधू, तर आम्ही तिघ भावंड, त्याच्यामध्ये मी ज्येष्ठ, माझ्यानंतर एक भगिनी, तिचा विवाह सिल्वा सलाती असते आणि तिचंही सगळं छान व्यवस्थित आहे. त्यानंतर जो बंधू आहे तो सुद्धा आता सगळं याज्ञिकी आणि कर्मकांडाचं सगळं काम बघतो करतो, तो ह्या क्षेत्रात आहे आणि माझ्याचमुळे तो ह्या क्षेत्रात आला. मी मात्र परिपूर्णपणे गुरुकुलात राहूनच शिकलो, तो मात्र घरी आपलं शाळा कॉलेजेस हे ते सगळं करून तो जसं होईल तसं तो करत राहिला, पण आज तोही एक याज्ञिक म्हणून प्रसिद्ध आहे. एक शेवटचा प्रश्न नाही म्हणणार, ते कुतूहल आहे की ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात अगदी इतक्या लहानपणापासून झाली, कधी असं वाटलं नाही का की नको कंटाळायचा किंवा काय? नाही, त्याच्यात काय होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जीवनामध्ये तुम्हाला नेमकं तुमचं ध्येय काय, लक्ष काय, टार्गेट काय, हे एक फार महत्त्वाचं. बरोबर. माझं खूप जास्तच मोठं होतं, म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो की मी वैदिक झालो पहिल्यांदा, म्हणजे वेदांचं अध्ययन केलं. साधारण वयाच्या किती वर्षी? आता वयाच्या साधारण 19-20व्या वर्षी मी ते पूर्ण केलं आणि लगेचच, म्हणजे इकडे अध्ययन पूर्ण करत नाही तर दिल्लीला विश्वविद्यापीठातच अध्यापक म्हणून लागलो. वा,
म्हणजे जे करेल ते उत्तमच झालं पाहिजे असा एक माझा पहिल्यापासूनचा प्रयत्न होता. यज्ञयाग म्हणजे कर्मकांड मी करायचो तर माझ्या हस्ते माझ्या आचार्यत्वामध्ये 3 वेळेला महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 108 कुंडी यज्ञाचं आयोजन झालं आणि त्याचा प्रधान आचार्य मी होतो. भारतात एकमेव 1008 कुंडी यज्ञ झाला होता. त्या यज्ञाचं 2 नंबरचं पद माझं होतं आणि हे सगळं वयाच्या 24 आतमध्ये चाललेलं होतं. त्यामुळे जे करायचं ते मात्र उत्तमच करायचं हे पहिल्यापासून माझ्या मनात. 2004 सालापासून मी श्रीमद भागवत कथा, संगीतमय रामकथा, शिवपुराण कथा, देवी भागवत कथा करायला लागलो. पण ते देखील विचार एवढाच की ते उत्तम पद्धतीने झालं पाहिजे. काहीतरी 4 महिला वाती वळत बसलेल्या म्हाताऱ्यांच्या समोर कथा करायची हा विषय नाही. आणि त्यामुळे कथा देखील अशा केल्या आणि आजही त्या अविरतपणे चालल्या आहेत की हजारो मंडळी कथेला गर्दी करतात आणि खास करून युवकांचा त्याच्यात सहभाग जास्त आहे. कारण मला त्यांच्यासाठी म्हणून कथा करायच्या असतात. कारण मी माझं नेहमी असं म्हणणं असतं की बालक जे असतात ना ते भविष्यात जगत असतात आणि वृद्ध मंडळी हे भूतकाळात जगत असतात. म्हणजे लहान बालकाला जर तुम्ही विचारलं मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी वकील होणार, मी पायलट होणार, त्याला माहीत नसतं की होणार की नाही होणार. बरोबर. पण तो भविष्यात जगतोय. आणि तेच तुम्ही वृद्ध मंडळींशी जर बोलायला लागले, आमच्या काळी सोन्याचा भाव, आमच्या काळी तुपाचा भाव, अरे बाबा अजून जिवंत आहे ना, गेले का तुम्ही? तुमच्या काळी म्हणजे काय? तर हे सगळे भूतकाळात जगणारी मंडळी. त्याच्यामुळे मला भविष्यात जगणारी मंडळी, भूतकाळात जगणारी मंडळींसाठी कथा करायची नसते, ती युवकांसाठी करायची, जो वर्तमानात जगतो. आणि जो वर्तमानात जगतो तोच काहीतरी घडवू शकतो, मग राष्ट्र देखील आणि स्वतःचं जीवन देखील. आणि म्हणून मी कथा देखील केल्या तर त्याच पद्धतीने. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, आज जगभरात पोहोचलो. म्हणजे जे करील ते मात्र उत्तमच झालं पाहिजे ही मात्र माझ्या मनातली. आपल्या लाडक्या भगरे गुरुजींसोबत आपल्या गप्पा खूप छान रंगतात आणि ह्या होत्या सगळ्या गोड मेमरीज. आपण आपल्या दुसऱ्या सेशनमध्ये सेगमेंटमध्ये भेटू ज्याचं नाव आहे फक्त किडिंग. गुरुजी, किडिंग फक्त गंमत आहे आणि तुमच्याकडून काही गमती जमती आम्हाला अपेक्षित आहेत, सो फार टेन्शन घेऊ नका. नावाप्रमाणे सेगमेंट आपण करूया. सो आपण सेगमेंटची सुरुवात काही रॅपिड फायर प्रश्न आहेत ज्याची पटकन उत्तर द्यायची. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमची आवडती अभिनेत्री? मधुबाला. वा, स्पेसिफिक कारण किंवा कुठला तिचा आवडता पिक्चर? सगळेच पिक्चर. अरे हो, आणि खास करून देवानंद बरोबर जे आहे ते जास्त प्रिय. ओके ओके. पुढचा प्रश्न तोच होता, आवडता अभिनेता? आवडता अभिनेता म्हटलं तर देवानंद जास्त. अरे जुन्या काळात. बरं, मी असं ऐकलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमचं वेदपठण किंवा तुमचे मंत्रोच्चार हे तर आहेत, पण तुमच्या सगळ्या टीमचं मंत्रोच्चारण जे असतं ते सुद्धा सुरात असतं आणि तुम्ही गाण्यात वगैरे बोलता. हो हो हो. आणि तुम्ही खूप छान गाता सुद्धा, कारण तुमच्या बऱ्याच कथा सुद्धा मी फॉलो केलेल्या ऐकलेल्या. गातो म्हणजे त्याच्यात गाण्याचं मला आवड खूप आहे. म्हणजे आश्चर्य वाटेल खरं तर माझा आवाज भसड आहे, कारण मंत्र म्हणून म्हणून हा आवाज असतो तेवढा. पण मात्र कथा कथेमध्ये आमचं संगीतमय कथा असतं आणि त्या संगीतमय कथेमुळे मात्र थोडस रागदारीचं मला अभ्यास आणि दुसरी गोष्ट ती मुळात आवड आहे. बरोबर. तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्याकडे समग्र भीमसेनजी पूर्ण सगळे आहेत किंवा जसराजजी संपूर्ण त्यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे. म्हणजे मला त्या गोष्टींची खूप आवड आहे आणि म्हणून मी ते करतो. म्हणजे भलेही आपण तानसेन नाही पण कानसेन मात्र नक्की, त्याचं एक समाधानही आहे. आवड मला या सगळ्याच गोष्टींची, निव्वळ गायनच असं नाही तर मला नाटकांची खूप आवड आहे. प्रश्न होता, आवडतं आवडतं माध्यम कुठलं, नाटक की सिनेमा? नाटक जास्त. नाटक अर्थात नाट्यगीत. अगदी अगदी. तुमचं खूप छान गाणं मी ऐकलेलं आहे आणि खरं तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला ते आवडेल. नाही नाही, ते देवांची भजनं असतात, ते नाटकीत नाही. तुम्ही देवांची भजनं सुद्धा वेगळ्या चालीत बोलता. नाही, एक छोटस छोटस एक कडव थोडस अवघड आहे जरा. त्याला कसं असतं की जेव्हा मी ते म्हणतो तेव्हा ते 7 शृंगार सगळे असतात बरोबर. मी देतो ना 7. माझा पण आवाज खूपच भसाड. नाही नाही नाही, उत्तम आहे उलट. त्याच्यामुळे आज खरं तर तसं म्हणण्याला नाही, मला गाता येणार नाही. बर बर. असो, एक टंग ट्विस्टर आहे. अर्थात मी तुम्हाला टंग ट्विस्टर विचारणार किंवा सांगणार. टंग ट्विस्टर म्हणजे आपण तुम्ही जे मंत्र उच्चार जे करता किंवा एक वाक्य देतो मी, ते सलग तुम्हाला 5 वेळा तरी बोलायचंय. हो, फक्त ते न थांबता बोलायचंय आणि सलग बोलायचंय. नाही बापरे, नाही खरं तर मला हे विचारलं, कारण मराठीतलं
आपण मराठी पण आहे एक हिंदी आहे, आपण पहिले हिंदीपासून सुरू, कारण तुमचं प्रभुत्व सगळ्याच भाषांवर आहे. वाक्य मी पहिले सांगतो, तुम्ही ऐका ते आणि मग त्याच्यानंतर ते सलग पाच वेळा बोला. वाक्य असं आहे, ओंट ऊचा पीठ ऊची, ऊचे ओंट की पीठ ऊची. हे सलग बोलायचं पाच वेळा. ओंट ऊचा पीठ ऊची, पीठ ऊची, ऊचे ओंट की, ऊचे ओंट की पीठ ऊची. आता एक सलग बोला. ओंट ऊचा पीठ ऊची, ऊटे ऊचे ऊट की पीठ ऊची. ऊट ऊचा पीठ ऊची, ऊचे ऊट की पीठ ऊची. ऊचा पीठ ऊची, ऊंट इच्छा, ऊंटाची इच्छा असेल तर ऊचे ऊट की पीठ पीठ ऊची. पीठ ऊची, ऊचे उठकी पीठ ऊची. परीक्षा झाली माझी. नाही खरं तर गुरुजी, आतापर्यंत रँडम गप्पाचे इतके एपिसोड झाले, चार एपिसोड झाले, सो चार एपिसोड पूर्ण बोलणारे तुम्ही. नाही खूप खूप छान, खूप छान प्रयत्न होता. आता मराठी, मराठी मराठी एकदम सोपं आहे सांगा. ही उत्सुकता होती सांगावर. एक दोन दोनच आहेत त्याच्यामध्ये, फक्त ती सलग बोलूया. आता तुम्ही जरा वेळ घेऊन बोला. सो रोड रोलर, रोड रनर, रोड रोलर, रोड रनर, रनर का, रोड रोलर, रोड रनर. हा, रोड रोलर, रोड रनर, रोड रोलर, रोड रनर, रोड रोलर, रोड रनर, रोड रोलर, रोड रनर, रोड रोलर, रोड रनर. मी म्हणून म्हटलं की तुम्हाला टंग ट्विस्टर सांगणं हे थोडं जिकरीचं काम आहे, कारण तुम्ही एवढे. आता तुम्ही मला कुठलं तरी श्लोक सांगू नका म्हणजे तेवढं ते मला मंत्रोच्चार नाही करता येणार. पण मला खरंच गुरुजी तुमच्याकडून गाणं ऐकायला आवडलं असतं. नाही हो खरंच आहे, पण आज खरंच मला नाही तसं. नाही ठीक आहे, ठीक आहे. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की गुरुजी मी पुन्हा घेऊन येईन, त्यांचं पूर्ण गाणं तुम्हाला ऐकायला. बरं, गाण्याचा विषय निघाला म्हणून कुठला गायक जास्त आवडतो? नाही, शास्त्रीय जर म्हटलं तर भीमसेनजी जसराजजी आहेत. बरोबर. आणि नाट्यसंगीत वसंतरावजी देशपांडे आहेत. बरं, गाणं सोडा, अभिषेक आपण ज्याला गुणगुणणं म्हणतो, मग ते कोणाची गाणी गुणगुणता तुम्ही जास्ती करून? म्हणजे तुमच्या कामात व्यस्त असता, गाडी चालवताना? कारण नाही, आता काय झालंय की इतकी नवीन नवीन मंडळी आले. माझं सगळ्यात आवडता गायक जर फिल्मी म्हटले तर किशोर कुमार. अच्छा. हो, आणि नवीन? आणि नवीन मध्ये तर आता नवीन अर्जित सिंग वगैरे जे आलेत. अर्जित सिंग? हा, अर्जित सिंगला ऐकता तुम्ही? हो ऐकतो. रडवेला याच्यात गात असतो, म्हणजे तो प्रेमगीत गातोय का रडून रडून गातोय हे कळत नाही, म्हणूनही मला ते ऐकावं असं वाटतं. पण ठीक आहे, शेवटचा प्रश्न, तुमचा आवडता कलर, रंग? रंग जो मला आवडतो तो खरं तर पांढरा रंग जास्त प्रिय. अच्छा. अर्थात आता आपल्याला कल्पना आहे की मी टीव्हीवर असल्यामुळे तिथे पांढरा आणि काळ्या दोन्ही रंग नाही चालत, उलट रंगीबेरंगीच जास्त चालतात. मला खरं तर हेच सांगायचं होतं प्रेक्षकांना, कारण प्रेक्षक वेद भविष्यामधून तुम्हाला इतकं फॉलो करतात, तुम्ही सांगाल तो कलर त्या दिवशी घातलेला असतो. त्याच्यामुळे रुमालापासून ते अगदी ड्रेसपर्यंत, पॅन्टपर्यंत सगळं त्या कलरचं असतं. त्याच्यामुळे या माध्यमातून सगळ्यांना लक्षात, पांढरा कलर सगळ्यांना. सगळ्यांचं म्हणून नाही, तो माझा प्रिय म्हणता येईल. गुरुजींचं प्रिय तर आमचं प्रिय. अर्थात हे तुम्ही ठरवायचं की कोणता रंग तुम्हाला प्रिय आहे. बरोबर. अर्थात ते प्रत्येक राशीप्रमाणे पण आहे. अगदी. प्रत्येक राशीप्रमाणे आहे, प्रत्येक वाराप्रमाणे आहे. अगदी. तर त्याप्रमाणे कोणता रंग कोणत्या व्यक्तीला त्या राशीच्या मंडळींना योग्य असेल, म्हणजे जसं मी टीव्हीवर आपल्याला सांगत असतो, तो ते तो विचार करून ते सांगितलेलं असतो मुख्यतः. हो अगदी अगदी. फक्त किडिंग, हे सेगमेंट खूप धमाल झालं, छोटंसं झालं, पण खूप मजा आली. गुरुजींनी गाणं गाऊन दाखवलं आपल्याला, खूप बरं वाटलं गुरुजी, खूप छान. आपण भेटूया आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे सेल्फ मी. अर्थात सेल्फ मीबद्दल, कारण मगाशी तुमच्या लहानपणाबद्दल आपलं ऐकलं, तुमचं अगदी कॉलेज जीवनापर्यंत आलो, त्याच्यानंतर खूप चांगल्या गोष्टी तुम्ही शेअर केल्यात आमच्याबरोबर. आत्ता सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही, तुमचं काम कसं चालू आहे आता? तुमच्या कथा किंवा तुम्ही आता विश्वस्त पंढरपूर देवस्थानाचे अध्यक्ष आहात, सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? पहा, असं आहे की गेले पाच वर्ष पूर्वी तेव्हा मी स्टार माझाला हेच सगळं काम करत होतो. आता पाच वर्ष झाले मी झी मराठीवर आहे, वेद भविष्याचं जाणता. त्याचबरोबरीने अनेक संघटना अशा आहेत की ज्याच्यावर मी पदाधिकारी आहे महाराष्ट्राच्या, याच्यावर मार्गदर्शक, काही संस्थेंवर काही ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून.
एक सामाजिक कार्य, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणूनही त्याचा तो विचार आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं, अनेक लाखो वारकऱ्यांचं परमदैवत असलेलं पांडुरंग, म्हणजे पंढरपूर देवस्थानचं मी सध्या विश्वस्त आहे. 5 वर्षासाठीची ही निवड असते जी माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत असते. तर आता सध्या मी त्या देवस्थानवर विश्वस्त म्हणून आहे. आणि बाकीची इतर जी कामं काही चालतात, खास करून माझे जी कथेची कार्यक्रम असतात, केवळ आणि केवळ प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्याचा माझा प्रयत्न असतो. बरोबर. की 5,500 वर्षापूर्वी घडलेली कृष्ण कथा, बरोबर, ही आजच्या काळात का गरजेची आहे, बरोबर, त्यातून आपण काय घ्यायचं आहे किंवा काय घेतलं पाहिजे, त्याच्या सगळ्याच कथा अनेकांना पाठ असतील, पण त्या आपल्यामध्ये उतरल्या पाहिजे याच्यासाठी आपण काय करायचं. बरोबर. तर हा माझा मूळ हेतू खरं तर कथेच्या माध्यमातून असतो. ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या देखील जेव्हा अनेक लोक मला भेटायला येतात, त्यांच्या पत्रिका दाखवतात, तर त्यातल्या त्यात त्यांना त्यांचं सांत्वन कसं करता येईल, कारण जो अडचणीत येतोच माझ्याकडे पत्रिका दाखवायला, आणि त्यामुळे तो एक विचार मात्र कायमस्वरूपी माझ्या मनात असतो की आपल्या माध्यमातून समाजामध्ये जे ज्या काही गोष्टी असतात तर त्या देखील आपल्याला कशा पद्धतीने मिटवता येतील. दुसरी महत्वाची गोष्ट, आज मी दाढी जटा वाढवलेल्या आहेत म्हणजे मी बुवाबाजी करतो असंही काही नाही, मला कारणच असं आहे. उलट अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचंच काम मी करत असतो. जे शास्त्राला आधारभूत आहे, जे विज्ञाननिष्ठ आहे, अशी गोष्ट मात्र मी करायला लावतो. अर्थात त्याला संस्कार आणि संस्कृती याला कुठेही छेद न देता उलट ती कशी जपता येईल. पहिल्यांदा आपलं घर जपलं पाहिजे, तेव्हा समाज जपेल, तेव्हा राष्ट्र निर्माण होईल. आणि म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या दृष्टीने मी अविरतपणे ते कार्य करत असतो. आणि वेद पाठशाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मी तयार केलेले आहेत. आता देखील संस्थेच्या माध्यमातून जे ज्योतिषशास्त्रीय पोस्टल कोर्स चालतात ते महाराष्ट्रातले अनेक मंडळी त्या माध्यमातून ज्योतिषाचार्य होतात किंवा ज्योतिषाचं अध्ययन अध्यापन करतात, तर त्याचा देखील एक आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. आता तुम्ही ज्योतिषशास्त्राबद्दल बोललात किंवा ह्या एकंदरीत तुम्ही ज्या भागवत कथा असतील, कर्मकांड असतील, विधी असतील, त्याबद्दल तुम्ही उल्लेख केला, तर मला असं विचारायचं आहे की इवन त्याच्यात राष्ट्राचा पण किंवा देशाचा सुद्धा समावेश आला, तर आत्ता जे यूथ आहे किंवा युवक आहेत, तुम्हाला फॉलो करणारी बरीच मंडळी आहेत, मग त्याच्यात अगदी तरुणांपासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत बरीच, त्यात वयाचं बंधन नाही आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार की त्यांचा भविष्य किंवा ज्योतिषी या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? नाही, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांना त्यांचा भविष्य किंवा ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विचारात घेण्यापेक्षा आजकालचा युवक जो आहे तो या सोशल मीडियाच्या बरोबर आहे. बरोबर, बरोबर. त्याच्यातनं अनेक चांगल्या गोष्टी देखील आहेत, अनेक वाईट गोष्टी आहेत. त्या वाईट गोष्टी कशा दूर करता येतील याचा देखील विचार आपण केला पाहिजे. काही वेळेला मला अशी भीती वाटायला लागते की आपण जास्त इंग्रजाळलोय का. अच्छा. हा, म्हणजे आपण आपली संस्कृती दूर करत चाललोय का, परिवारामध्ये फूट पडत चालली का, पती पत्नी, भाऊ भाऊ, पिता पुत्र यांच्यामध्ये कुठेतरी फूट पडत चालली का. जोपर्यंत तुमचं घर एकत्र आणि एकसंघ राहणार नाही तोपर्यंत तुम्ही काय समाजाचा आणि राष्ट्राचा विचार कराल. आणि म्हणून त्यासाठी त्याच्यात ज्योतिषशास्त्राचा काही आपल्याला उपयोग करता येईल का, की जेणेकरून त्या युवकांचा आपल्याला काही त्यांना मार्गदर्शन करता येईल. किंवा जे कोणी विद्याभ्यास करणारे असतील, शाळा कॉलेजेसमध्ये असतील, आता तुम्ही जर बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की आजकाल शाळेतल्या मुलांकडे देखील एन्ड्रॉइड मोबाईल आले. हो, अगदी. अर्थात त्याच्यात अनेक साईट अशा आहेत की जे आपण बघू नये, पण आज सगळं जग तुमच्या ओपन झालेलं आहे. त्याच्याने कित्येक चांगले प्रसंग आणि वाईट प्रसंग अशा दोन्ही गोष्टी घडतात. मग त्यातलं चांगलं काय आहे ते आपण स्वीकारावं, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि म्हणूनच एक चांगली गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत सर्वजण मला टीव्हीवर बघत होते, त्या माध्यमातून तुम्ही सगळे मला बघतातच आहे, अनेक मंडळी त्या पद्धतीने मला फॉलो करतात, मला आनंद आहे या गोष्टीचा. पण त्याचबरोबरीने त्याही पेक्षा जास्त विस्तार होत असलेलं जे मी हे बघतो तर ते सोशल मीडिया आहे. बरोबर. मग त्याला आपण असं म्हणू की ते व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे वगैरे. आणि म्हणून कुठेतरी असा एक विचार मनात माझ्या आला की आपण आपलं कार्य सीमित न ठेवता ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा विस्तार कसा होईल, म्हणून युट्यूबच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम जो
युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकांनाही तो हवा हवासा वाटेल अशा पद्धतीचं शास्त्राचं त्याला एक कुठेतरी आधार असलेली गोष्ट आणि विज्ञाननिष्ठ परत म्हणजे दोन्ही गोष्टींची सांगड करणारा असा एखादा कार्यक्रम तो जो लवकरच युट्यूबच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या समोर देण्याचा प्रयत्न म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलाच होतात आता युट्यूबच्या या माध्यमातून तुम्ही प्रत्येक फोनमध्ये आणि प्रत्येक मुलापर्यंत मुलीपर्यंत आणि तीच आमची इच्छा आहे की आपल्याकडे जे जे आहे चांगलं ते आपण इतरांशी द्यावे आणि म्हणूनच मग आपल्याकडे जे चांगलं आहे ते द्यावं बरोबर आणि लोकांमध्ये जे वाईट गोष्टी आहेत त्या निघाव्या त्या माध्यमातून कळवीना आणि म्हणून तो एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम किंवा तो प्रयत्न म्हणता येईल जो आता काही दिवसातच आम्ही लवकर करण्याचा प्रयत्न करतोय. गुरुजी खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी तुमच्या सगळ्या कारकिर्दीसाठी आणि तुम्हाला सुद्धा दीर्घायुष्य लावो ही प्रार्थना ईश्वरचरणी. तुम्ही आलात आमच्यासोबत रॅन्डम गप्पासाठी वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. आजच्या या रॅन्डम गप्पा जर आपल्याला आवडल्या असतील तर निश्चितपणे आपण त्या लाईक करा, शेअर करा आणि फ्रायडे फिल्म्स या माध्यमातून यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशी सर्वांना मी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.